मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट माजरली दीपाली पार्कमध्ये एक भव्य दिव्य कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. तुम्ही जर मांजरली एरियावरतून ड्रोन शॉटमध्ये पाहायला गेलात तर पाहू शकता किती डेव्हलप एरिया झालेला आहे. त्यामुळे नक्कीच मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या स्वप्नातलं 1 BHK फ्लॅट सर्च करत असाल तर या समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. या सर्व बिल्डिंग शाश्वत पार्कच्या आहेत. या ठिकाणी मित्रांनो खूप चांगल्या मॉडर्न ॲम्युनिटीजसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला तर मग पुढे बरीचशी माहिती घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट स्टेशन पासून फक्त 1.3 किलोमीटरच्या अंतरामध्ये असणाऱ्या शाश्वत पार्क या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेले आहे. सुरुवातीला 15 सेकंदामध्ये फ्लॅट कसा असणार ते दाखवलेलेच आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की आजचा फ्लॅट जो असेल खूप चांगला असणार आहे. एकच मिनिटात या कॉम्प्लेक्स बद्दल आणि फ्लॅट बद्दल टेक्निकल माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच तुम्ही फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता. मित्रांनो, या फ्लॅटचा बिल्टअप एरिया आहे 635 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया आहे 410 स्क्वेअर फूट. या बिल्डिंगला पाहायला गेलं तर 4 वर्ष झालेले आहेत. या बिल्डिंग मध्ये सगळे लोक राहायला सुद्धा आलेले आहेत. सोसायटी रजिस्टर झालेली आहे, OC CC, त्याचबरोबर शेअर सर्टिफिकेट सुद्धा डिस्ट्रीब्युट झालेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इलिगल कारभार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही होम लोन आरामात करू शकणार आहात. जो फ्लॅट आहे 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या फ्लॅटला खरेदी केल्यानंतर तुम्ही रेंटला जरी द्यायचा विचार करत असाल तर 5-6 हजार रुपयेपर्यंत तुम्हाला आरामात या ठिकाणी मिळणार आहे. या फ्लॅटचा मेंटेनन्स 1270 रुपये पर मंथ आहे. या गोष्टीची नोंद घ्या. पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं तर पाणी तुम्हाला मुबलक प्रमाणात या ठिकाणी मिळणार आहे. पूर्ण बिल्डिंग भरलेली आहे, त्यामुळे पाण्याची कोणत्याही प्रकारची टंचाई या ठिकाणी तुम्हाला येणार नाहीये. चला आता जास्त वेळ नाही घेत आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घ्यात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट करून तुम्ही या फ्लॅटला कसे खरेदी करू शकता याच्याबद्दल माहिती देतो. चला मग फ्लॅट पाहून घेऊया. सो फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता पहिल्या माळ्यावरती तुम्हाला घेऊन आलेलो आहे. सगळ्यात आधी जर इथे पाहायला गेलं तर मधोमध आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते आणि इकडे स्टेअरकेस आहेत आणि पुढे सुद्धा तिकडे स्टेअरकेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर लगेच आपल्या फ्लॅटकडे एंट्री करूयात. फ्लॅटमध्ये एंट्री करण्यापूर्वी जर इथे पाहायला गेलं तर तुम्हाला लोखंडाचा सेफ्टी डोर सुद्धा लावून देण्यात आलेला आहे. चला मग लगेच रूममध्ये एंट्री करूयात. रूममध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही जर इथे पाहायला गेलात तर एक प्रशस्त साईजमध्ये तुम्हाला एक लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आणि लिव्हिंग रूममध्ये एक अटॅच बाल्कनी सुद्धा आहे. स्टँडिंगने आपण पाहून घेऊयात. आताच मित्रांनो कलरिंगचं इथे काम केलेलं, त्याच्यामुळे थोडासा कचरा आहे, थोडा मॅनेज करून घ्या. इथे आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. आपण तुम्हाला इथे ग्रिल आणि वरती शेड सुद्धा टाकून दिलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर आहे, हे बघा ही आपली बाल्कनी आहे. इथून जर तुम्ही पाहायला गेलात तर लिव्हिंग रूम खरंच चांगल्या साईजमध्ये आणि बजेट फ्रेंडली प्राईजमध्ये आपण तुम्हाला 1 BHK फ्लॅट देतोय. या बाजूला वॉलपेपर सुद्धा लावून देणार आहेत. वरती तुम्ही पाहणार तर फॉल सिलिंग सुद्धा तुम्हाला करून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा तुम्हाला लावून दिलेले आहेत. सो या ठिकाणावर मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेलात तर असा 14 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. 14 बाय 9 फुटाचा तुम्हाला हा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. चला मग लगेच पुढे जाऊयात. सो पुढे आल्यानंतर तुम्ही हा किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घ्या. सगळ्यात आधी लेफ्ट साईडला लगेच तुम्हाला इकडे बाथरूम पाहायला मिळतो. या बिल्डिंगला पाहायला गेलं तर मित्रांनो 4-5 वर्षच झालेले आहेत. सोसायटी रजिस्टर झालेले तर आत्ताच रिसेंटली 6व्या माळ्यावरती सुद्धा एक 1 BHK फ्लॅट मी विकलेला आहे. लिगल फ्लॅट आहे आणि त्या व्यक्ती इथे राहायला सुद्धा आलेले आहेत. किचनमध्ये जाऊयात. किचनमध्ये आल्यानंतर तुम्ही जर पाहायला गेलात तर किचनमध्ये खूप चांगलं मॉड्युलर किचन ट्रॉली वगैरे लावलेले आहेत आणि इथे सुद्धा तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी आहे. ग्रिल इथे पण लावलेले आहेत आणि वरच्या बाजूला पाण्याची टाकी सुद्धा लावलेले आहे. ही बाल्कनी पाहून घ्या. इथून तुम्ही पाहायला गेलात तर किचनमध्ये पाहू शकता वरती सुद्धा कॅबिनेट्स बनवलेले आहेत, खाली सुद्धा इथे बनवले आहेत. सुद्धा काही वस्तू ठेवण्यासाठी स्टोरेजसाठी जागा केलेली आहे. सो नक्कीच किचनमध्ये काहीच काम करायची तुम्हाला गरज लागणार नाही. किचन पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात कारण तुमचा टाइम खूप महत्त्वाचा आहे. तिकडे समोरच मित्रांनो बेडरूम असणार आहे. त्याआधी वरती जर पाहायला गेलं तर इथे सुद्धा एक पाण्याची टाकी लावलेली आहे. पुढे आल्यानंतर इथे पुढेच आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो आणि इथे बेसिनची प्लेसमेंट दिलेली आहे. चला मग त्या फ्लॅटचा आता बेडरूम पाहून घेऊयात. सगळ्यात आधी जर पाहायला गेलं तर बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला 2 फुटाची बाल्कनी, ग्रिल आणि वरती शेड इथे सुद्धा लावलेला आहे. या फ्लॅटला घेऊन तुम्ही रेंटला जरी दिलं तरी 5-5.5 हजार रुपये रेंट आरामात मिळणार आहे. इथून स्टेशन सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 1.3 किलोमीटरला आहे फक्त.
मित्रांनो, तुम्ही जर स्ट्रेट गेलात तर असा 11 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. 11 बाय 9 फुटाचा हा तुम्हाला बेडरूम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला मग लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्यानंतर लगेच तुम्हाला मी होम लोन बद्दल माहिती देतो. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला माहिती मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मग आता जास्त वाट पाहत बसू नका, लवकर लवकर मला कॉल करा. राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या फ्लॅटची प्राइस काय असणार आहे. या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची फायनल नॉन नेगोशिएबल फ्लॅट कॉस्ट 22.5 लाख रुपये असणार आहे. रजिस्ट्रेशन साठी साधारण तुम्हाला 1,60,000 ते 70,000 रुपये लागणार आहेत. ऑल इन्क्लुझिव्ह पाहायला गेलं तर 24.5 लाखाच्या वरती नक्कीच हा फ्लॅट जाणार नाही. मार्केटमध्ये तुम्ही कुठेही सर्च करा, या क्वालिटीचा फ्लॅट तुम्हाला 24.5 लाखामध्ये कुठेच पाहायला मिळणार नाही याची गॅरंटी आहे. तर नक्कीच मित्रांनो, या रिसेल फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. खूप काम करून तुम्हाला दिलेले या फ्लॅटमध्ये. तर तुमचा बजेट 24.5-25 लाखाचा असेल तर नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता. राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आता या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, तुम्हाला जर सॅलरी 25 ते 35 हजारांमध्ये असेल आणि तुमच्याकडे डाऊन पेमेंट 2-3 किंवा 4 लाख रुपये असतील तर नक्कीच या फ्लॅटला खरेदी करू शकता. किमान तुमच्याकडे डाऊन पेमेंट 1 लाख रुपये असणं गरजेचं आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सॅलरी चांगली असायला पाहिजे. थोडक्यात या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे जर फक्त 1 लाख रुपये असतील आणि तुम्हाला सॅलरी 30-35 हजार रुपये असेल तर नक्कीच या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. बाकीची इंटरनल काही डिटेल्स आहे ती तुम्हाला ऑफिसला आल्यानंतर सांगणार आहे. कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस आपण घेत नाही, त्याच्यामुळे निसंकोचपणे मित्रांनो तुम्ही मला कॉल करू शकता आणि या फ्लॅटला पाहण्यासाठी बदलापूर वेस्ट मांजर्ली दिपाली पार्क मध्ये येऊ शकता. अधिक माहितीसाठी कॉल करा, डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे, तिकडे सुद्धा चेकआउट करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, आता भेटूयात अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.